मोदी लाइक रावण व्हाइल क्लेमिंग टू बी रिलीजियस इज डिमोलिशिंग और ग्रैबिंग टेम्पल्स एज इन वाराणसी इन उत्तराखंड एंड नाउ वी फाइंड ही इज प्लैनिंग विथ फडणवीस टू डिस्ट्रक्ट आमदार म्हणून आहोत आणि सभागृहाचं जे काही पावित्र्य आहे ते सगळ्यांनी जपलं पाहिजे. त्यामुळे असं कुणाच्याही वर सभागृहातल्या सदस्यांच्या बरोबर बद्दल तुम्ही बोलताच, परंतु ज्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता याचं भान आपण ठेवलं पाहिजे. लक्षवेधी क्रमांक 2. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे पुढे ढकलू का सभापती महोदय? पंढरपूर कॉरिडॉरचा विषय मोठा आहे विषय तो. सभापती महोदय, ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे पंढरपूर कॉरिडॉर संदर्भामध्ये. पण उत्तरामध्ये सदर विकास योजनेत कॉरिडॉर असा प्रकल्प अंतर्भूत नाही असे लिहिलेले आहे. 3/11/2022 रोजी माननीय उपमुख्यमंत्री यांनी सदर आराखड्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांसाठी समर्पित कॉरिडॉरसाठी निर्माण करण्याचे निर्देश दिले असं उत्तर दिलेलं आहे. याचं स्वरूप काय, त्या अनुषंगाने काय कारवाई केली आहे, विकास आराखड्यात पारंपरिक ऐतिहासिक बाधित होणारी मंदिरे कोणती आहेत, त्याचे जतन संवर्धन कशा प्रकारे होणार आहे, याबाबत स्थानिक जनता संबंधित वारकरी यांना विश्वासात घेऊन निर्णय झाला आहे का? कारण वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष राणा महाराज वास्कर यांनी वारकऱ्यांना विश्वासात न घेता आराखडा बनवल्याने निषेध व्यक्त केला होता. एकूण 279 निवेदनाद्वारे 85 हरकती वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत असे उत्तरात म्हटले आहे. त्या अनुषंगाने त्या कोणत्या प्रकारच्या हरकती आहेत, त्याबाबत संबंधितांना घेऊन बैठक घेऊन त्या निकाली करण्यात आल्या आहेत का? स्थानिकांना अपेक्षित आराखडा 26/12/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे, त्याचा अभ्यास करण्यात येत आहे, त्याबाबत कार्यवाही किती दिवसात पूर्ण होणार आहे, त्याचे स्वरूप काय असेल, विकास आराखडा सर्वसामान्य जनता वारकरी यांच्या अपेक्षा जाणून त्यांच्या हरकती सूचना यांचा विचार करूनच समन्वयाने अंतिम आराखडा मंजूर करण्यात येईल असे सांगितले आहे, मात्र याबाबत शासन आश्वासित करणार आहे का? काही दिवसांपूर्वी बीजेपीचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे स्वतः पंढरपूरला आले होते आणि त्यांनी सुद्धा या कॅरिडोरला विरोध केला होता. आणि त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं होतं, मी माझा कोणावर टीका करतोय म्हणून करत नाही आहे, पण सुब्रमण्यम स्वामींनी जे ट्विट केलं होतं ते ट्विट मला या ठिकाणी आवर्जून सभागृहाला सांगायचं आहे. मी अनुमती असेल तर हे ट्विट वाचून दाखवतो. काय हा मोबाईल वाचून मोबाईल मध्ये बघून त्यांचं ट्विट आहे. सारांश सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे, वाचायचं, मोदी लाईक रावण व्हाइल क्लेमिंग टू बी रिलीजियस इज डिमॉलिशिंग और ग्रॅबिंग टेम्पल्स एज इन वाराणसी इन उत्तराखंड अँड नाऊ वी फाइंड ही इज प्लॅनिंग विथ फडणवीस टू डिस्ट्रक्ट. त्यांचं ट्विट आहे. सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विट अगोदर परमिशन घेतलेली आहे. सुब्रमण्यम सन्माननीय अमोलजी मिटकर खाली बसा. एका जरा खाली बसा, सगळ्यांनी शांतता ठेवा. सन्माननीय अमोलजी मिटकरी, अरे तुम्ही सभागृहाच्या बाबतीने मी पटलावरून काढून टाकते, खाली बसा, पटलावरून काढून टाकते, माफी कशाबद्दल मागणार नाही. हे पहा सन्माननीय अमोल मिटकरी, तुम्ही लक्षवेधी मांडा, तुम्ही लक्षवेधी मांडा आणि लक्षवेधी मध्ये जे मुद्दे आहेत ते मांडू शकता. मिटकरी तुम्ही एकमेकाची असे बाजू करू नका. हे पहा तुम्ही, मी उभी आहे, मला गांभीर्य त्याचा लक्षात आलंय, तुम्ही शांतता ठेवा. तुम्हाला कामकाज करायचं नाही का? मुख्यमंत्री सभा माफी मागणार नाही कोणी. हे पण प्रश्न असा आहे की अहो वाचताय ते पूर्ण व्हायचंय त्यांचं, काय झालंय ते त्याच्यामध्ये. मी सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करते. सभापती महोदया, मगाशी अमोल मिटकर यांनी
सुब्रमण्य स्वामींचं एक ट्वीट वाजवून दाखवलं, त्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि ह्या सर्व होत असताना मी विनंती करेल की पटलावरून ते काढून टाकण्यात यावं आणि हा विषय संपवा अशी माझी विनंती. मागे घेतलं त्यांनी, गटनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आता त्या खडसेने बोलत नाही, नंतर तुम्ही बोला प्रवीणजी. तुम्ही सभागृहाचं कामकाज चालू द्या. सभापती महोदया, 2 मिनिट शांत राहा, 2 मिनिट शांत राहा, नंतर तुम्हाला एकाला बोलायला देते. एखाद्या विषयावर बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी एक सुब्रमण्यम स्वामींचं ट्विट त्या ठिकाणी वाचून दाखवत, ठीक आहे, वाचून दाखवलं, तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला. आता त्यांनी ते मागे घ्यायचं मान्य केल्यानंतर विषय संपला पाहिजे ना त्या ठिकाणी, नसेल तर मग रेकॉर्डला राहू द्या. ठीक आहे, त्यांचं मत नाही आहे. अहो ते त्यांचं मत नाही आहे, त्यांचं स्वतःचं मत नाही, ते सुब्रमण्यम स्वामीचं मत आहे. सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे, जेवढं इकडे बोलतात तेवढं त्यांना सांगा ना तुम्ही. मग पटलावर काढून ठेवल्यानंतर विषय संपला पाहिजे ना. जर पटलावरून काढून टाकताय तर विषय राहतो कुठे आहे? पटलावरून काढून टाकल्यावर विषय राहतो कुठे आहे? नाही तर राहू द्या. सुब्रमण्यम स्वामीला सांगा ना, सुब्रमण्यम स्वामीला त्यांना बोला ना, तुमचे खासदार आहे. सभापती महोदया, सभापती महोदया, याच्यामध्ये खरं म्हणजे हे आपलं सभागृह सर्वोच्च सभागृह आहे, याच्यामध्ये याचं पावित्र्य सगळ्या गोष्टी राखण्याचं काम आपल्या सदस्यांनी करायचं असतं. यामध्ये पंढरपूरची लक्षवेधी होती, अमोल मिटकरीची भावना पंढरपूरच्या बाबतीमध्ये मला वाटलं चांगली होती, चांगलं आहे. पंढरपूरला लाखो लोक जातात, वारकरी जातात, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. मी आषाढीला गेलो होतो, तिथल्या वारकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास झाला पाहिजे, परंतु त्या ठिकाणच्या लोकांना विश्वासात घेऊन आपण खडसे साहेब करण्याचा निर्णय घेतला. कुठेही कुणावरही अन्याय होऊ नये ही भावना सरकारची आहे. मला वाटलं त्यांची भावना चांगली आहे आणि मी त्याला खरोखर सकारात्मक दृष्टीने घेत होतो, त्याला मी स्वतः उत्तर देणार होतो. परंतु असं असताना या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे या सभागृहाचा सगळ्यांचा अवमान आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये, एक मिनिट, त्या आणि कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना आणि यामध्ये सभापती महोदया, यामध्ये एकच मी सांगतो की अशा प्रकारचं वक्तव्य कुणीही करता कामा नये, याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आपली कुवत बघायला पाहिजे, त्यांची कुवत बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सभापती महोदया, मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरात रोशन करण्याचं काम त्यांनी केलं. आज आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे खडसे साहेब G20 मध्ये संपूर्ण जगाचं नेतृत्व करायला आपल्या देशाला मिळाली आहे संधी. आणि नाही नाही, म्हणजे कसं आहे, बोलायला काय बोलून जातो माणूस, परंतु अशा आपल्या देशाचं नेतृत्व, आपल्या देशाचा गौरव संपूर्ण जगभरामध्ये करण्याचं काम मोदी साहेब करतायत. या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं का आपल्या देशाचं नाव चांगलं होऊ नये म्हणून? तुम्हाला नाही बोलत मी, मिटकरी, अमोल मिटकरी, तुम्ही असं जे बोलून जाता हे चुकीचं आहे. तुमचं जे वर्तन आहे सभापती महोदया, तुमचा अधिकार आहे, परंतु या ठिकाणी कुणाच्याही भावना दुखावता कामा नये. आपण काय बोलतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आपण आमदार म्हणून आहोत आणि सभागृहाचं जे काही पावित्र्य आहे ते सगळ्यांनी जपलं पाहिजे. त्यामुळे असं कुणाच्याही वर सभागृहातल्या सदस्यांच्या बरोबर बद्दल तुम्ही बोलताच, परंतु ज्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि बिलकुल ह्याची म्हणजे हे आपलं वक्तव्य अतिशय निंदाजनक आहे, मी सांगतो मुख्यमंत्री म्हणून. आणि बिलकुल नाही यामध्ये असं चुकीचं. आणि असं कुठलाही खडसे साहेब तुम्ही अशा खडसे साहेब तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, अशा बाबीचं समर्थन आपण करता कामा नये आणि कोणी समर्थन करणार नाही. या देशातला नागरिक आहे, खाली बसा.
नाही खडसे साहेब परत आता तुम्ही एकदा स्पष्ट केले मुख्यमंत्री बोलतायत त्यांचं पूर्ण होऊ द्या ना, असं तुम्ही कसं काय प्रत्येक वेळेला करता, कोणी बोलत असताना आपण थांबवू शकत नाही असं नाही, त्यांचं पूर्ण होऊ द्या जे काय म्हणणं ते त्याच्यानंतर मी ऐकून घे, काही असं नाही ना, तुम्हाला कामकाज नाही करायचं का मग कोणाला, मी कामकाज करण्यासाठी एवढा प्रयत्न करते त्याचं महोदया, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री सदस्य यांच्या बाबतीमध्ये काही वाटेल ते बोलताय, तरी सुद्धा आम्ही लोकशाहीमध्ये आम्ही त्यांचा आदर नेहमी करत आलोय, परंतु असं तुम्ही प्रधानमंत्री महोदयाच्या बाबतीमध्ये बोलला तर कोणी सहन करणार नाही बिलकुल, आणि त्याचं तुम्ही समर्थन करता का म्हणे, बरं आता मी निर्णय देते, मी निर्णय देते, प्लीज शांत रहा सर्वजण, अमोल मिटकरींचं सभागृहामधलं जे वक्तव्य आहे ते मी काढून टाकलेलं आहे पटलावरून, त्या पूर्ण ऐका पूर्ण ऐका, नाही तुम्ही असं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या, नाही माफी मागण्याचं कसं मी निर्देश देणार, माफी एपा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल मी या गोंधळामध्ये बोलू शकत नाही, तुम्ही जर का मला खरोखर जर का बंधन पाळलं नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे आणि याच्यामध्ये आपली लक्षवेधी जी आहे ते एक लक्षात ठेवा, पंढरपूर बद्दलची लक्षवेधी आहे, शेकडो लाखो भाविकांचे कान आणि डोळे इथे लागलेले आहेत आणि अमोल मिटकरी त्यांनी या संदर्भामध्ये कोणी कोणावर टीका करू शकतं, परंतु आपली लक्षवेधी काय आहे, त्या लक्षवेधीचा काय विषय आहे याचं थोडंसं तारतम्य ठेवलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटतं, मुद्दा एक, दुसरं पण हे पा आपल्या नेत्यांवर टीका केली का आपल्याला वाईट वाटतं, पण आपल्या प्रत्येकावर कधीतरी वेळ येते ना नेत्यावर, आपण त्याचं उत्तर जनतेतून देत असतो बरोबर आहे, तर अशा वेळेला मला असं वाटतं की आता कोणी वाद वाढवू नका, तुमचा प्रश्न पूर्ण झाला असेल तर तो प्रश्न पूर्ण करा, तुम्हाला वाटली इच्छा तर दिलगिरी व्यक्त करा भावना दुखावल्या त्याबद्दल, आणि आणि माननीय मुख्यमंत्री किंवा कोण मंत्री मध्ये उत्तर देणार असेल ते लक्षवेधीकडे चला, भाविकांवर अन्याय झाला तर कुणालाही महाराष्ट्रात सहन होणार नाही, आमदारांच्या वादामुळे तुम्ही लक्षवेधी घालवू नका, समजून घ्या, चला। सन्माननीय सभापती महोदय, हा विषय जो होता तो पंढरपूरशी निगडीत होता,